UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो. दुसऱ्या दिवशीची सकाळ कोण पाहतं बघू. नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या, वेडीवाकडी वक्तव्य करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका. अजित पवारांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला. भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही. अजित पवारांसह महायुतीमधील घटक पक्षांनी याबाबत भाजपच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली. धनंजय मुंडेंची माहिती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली. लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा. मायमाऊलींना सुरक्षित सबल सक्षम करण्याचं काम आमचं, आम्ही त्यांना ओवाळणी दिली, तुम्ही काय दिलं. 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवा या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं उत्तर. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये गर्दी, हटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप. कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपचा पराभव होणार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा दावा. काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल 100% खात्री, बाळासाहेब थोरात यांचा दावा. तर मी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, थोरातांच्या वक्तव्यानंतर आव्हाडांची मिश्किल प्रतिक्रिया. भाजपा विधानसभेला मागच्या वेळी इतक्याच 164 जागांच्या आसपास जागा लढवणार. 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज नागपुरात बैठक, विधानसभेच्या जागावाटपाबाबत रात्री चर्चा होणार. अतिशी 21 सप्टेंबरला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. गोपाल राय, कैलास गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसेन मंत्रिपदाची शपथ घेणार. लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या, सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना धमकी. वांद्रे पोलिसांकडून दोघांना अटक, चेष्टा करण्याच्या उद्देशानं बोलल्याचं चौकशीत समोर. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.